नमस्कार, मन समाजिक मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते। आपण बरेच प्रकारचे आंबे खाल्ले असेल, त्याच्यातलेच हा एक प्रकार म्हणजे राजेशाही आंबे। चला तर आपण सुरू करूया। राजेशाही आंब्याचं मिश्रण, दोन वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत। आपण नॉर्मल तांदूळ सुद्धा घेऊ शकता, नाही तर जे इडलीला टाकतात ते तांदूळ पण घेऊ शकतो आपण। तर ते दोन वाट्या तांदूळ घ्यायचे, अर्धी वाटी चण्याची डाळ घ्यायची, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि चार चमचे आपल्या मसुरीची डाळ। हे सर्व मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि सकाळीच त्याला बारीक करून घेतलं, तर तेव्हा हे आपलं असं मिश्रण तयार झालेलं आहे। राजेशाही आंब्याचे साहित्य, हळद एक चमचा आणि ते मगजतरीच्या बिया मी बारीक करून घेतलेले, त्याची पेस्ट आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग, जिरे आणि हा दुधी किसून घेतलेला आहे। दुधीचा केस टाकून घेऊया। टरबूजच्या बियांची पेस्ट, याला मगजतरीची पण पेस्ट म्हणू शकतो। अद्रक लसूणची पेस्ट दोन चमचे घेतलेली। आपल्याला जसं तिखट आवडेल त्यानुसार हिरवी मिरची, नीम, लसूण का हळद, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, हे सर्व मिश्रण चमचाने एकत्रित करून घेऊया। आपलं हे सर्व मिश्रण एकत्रित केलं गेलंय बघा, असं आपल्याला बॅटर पाहिजे आंब्याचं, बघू शकता। आपलं गरम झालेलं आहे, आपण त्याला थोडं तेल टाकून, सर्व खात्यांमध्ये तेल टाकू म्हणजे आपल्या आंबे येतं चिटकायला नको पाहिजे ना त्याच्याकरता। सर्व असं गोल फिरवून घ्यायचं, तेल टाकलेलं आहे आंब्याच्या भांड्यात, असं गोल फिरवून घ्यायचं म्हणजे चारही बाजूने लागून जातं। ते फ्लेम लोमध्ये ठेवायचे। आता आपण सर्व आंबे बनवून घेऊ, खात्यांमध्ये टाकू, असे फुल्ल टम्म पोहून येणार ते आंबे, राजेशाही आंबे। आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दुधी आणि टरबूजच्या बिया। दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ। बाजूचं झालेलं आहे, आता आपण दुसऱ्या साईडने शिजवून घेऊ। बघा किती छान गोल्डन कलर आले आहेत। अशाप्रमाणे सर्व आंबे आपण असे तयार करून घ्यायची गरज नाही, फक्त एकदा तेल थोडंसं टाकून द्यायचं। तुम्ही बघू शकता, बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे, म्हणजे आपले सर्व आंबे तयार झाले। आता आपण काढून घेऊया। बघा कशा कटाकट निघता येते, पाणीपुरीच दिसते टम्म। आता आपले हे राजेशाही आंबे तयार झालेले आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती घंटी वाजवा।